इकडे आपण आता सुरुवात केली तांबडा रस्सा मारण्यासाठी, त्याच्यानंतर मग पांढरा मारायचा आहे, अळणी रस्सा मारायचा आहे. आता हा मसाला पण आपला झाला आहे. तंदूरपट्टीचा ताव पूर्ण केल्यामुळे यांना आता पराठं मी सजेस्ट केलं होतं, तर ह्या ताटाला सर्व पराठे लावलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत, चिकनची ऑर्डर दिली आहे. चिकन येईल तोपर्यंत आपण बाकी शाकाहारी जेवणाला सुरुवात करणार आहे. पहिला सोलकढी बनवायची आहे, त्यानंतर मसाला वगैरे करून घेऊया. शाकाहारीचा मसाला काही जास्त नसतात, फक्त शाकाहारी पांढरा रस्साचा मसाला करावा लागतो, बाकी आपला नॉनव्हेजच. पहिला शाकाहारी जेवण कम्प्लीट करायचं, त्याच्यानंतर मग नॉनव्हेजच्या जेवणाला हात घालायचा जातो, तोपर्यंत चिकन पण येईल आपलं. आता हे फ्लोरिंग वगैरे क्लीन झालेलं आहे, टेबल वगैरे अजून सेटअप लावलेला नाही आहे, तो अजून वेळ आहे बराचसा, नंतर सेटअप वगैरे लावून घ्यायचं, काही अडचण नाही. तर आज शनिवारने जेवणाला सुरुवात केली. आता सोलकढी पहिल्यांदा बनवले, सोलकढी आता अजून गाळायची आहे, हे आपण स्टीलच्या भांड्यामध्ये स्टोअर करतो. ते ही सोलकढी झाल्यानंतर मग शाकाहारी जेवण कम्प्लीट करायचं आहे, त्याच्यानंतर मांसाहारी जेवण कमी ठेवणार आहे, जास्त नाही ठेवणार, कारण सोमवारी म्हणजे आजपासून सोमवारपर्यंत ग्राहक थोडेसे कमी होऊ शकतात. आता आज आणि उद्या अमावस्या आहे, अमावस्याला ग्राहक होतात की नाही थोडंसं प्रश्नचिन्हच आहे, कारण मागच्या दोन अमावस्या फ्लॉप गेल्यात. लोकलचे ग्राहक होऊ शकत नाहीत, कारण एकाच दिवशी सोमवारी जवळपास आसपासच्या 4-5 गावाची मही एकाच दिवशी आहे, त्याच्यामुळं ग्राहक लोकलचे तरी नाच्या बरोबर आहेत, तरीसुद्धा थोडा बॅकअप ठेवूया, बघूया झालं ग्राहक तर ठीक आहे, नाहीतर प्रिपरेशन फक्त करून ठेवायची, सगळी नुकसान पण नको व्हायला. तर आता सोलकढी गाळूया, त्याच्यानंतर मग शाकाहारी जेवणाला सुरुवात करायची आहे. तर हे आता आपण नारळ फोडून खोबरं काढून घेतलं आहे आपल्या ह्याच्यासाठी, कोणता मांसाहारी रश्श्याचा मसाला बनवण्यासाठी. आता पहिला मसाला बनवून घेऊया सर्व, त्याच्यानंतर चिकन आल्यानंतर मध्ये मॅरिनेट करून बॉईल करायचं, आणखी मग नंतर आपण रस मारू शकतो. पहिला मसाला करून घ्यायचा, कारण लाईटीचा भरोसा नाही, कधी पण लाईट जाऊ शकते. आता सोलकढी आपली झालेली आहे, शाकाहारी जेवण पण कम्प्लीट होतं आहे, फक्त हा मसाला करायचा आहे नॉनव्हेजचा. हे आपण काजूकणी वगैरे रश्श्यांसाठी लागणार आहे, तीळ, जिरं, काजूकणी, मग ग्रीन वेलची, हे सर्व खोबऱ्याबरोबर ह्या आपण बारीक करणार आहोत, त्याच्यानंतर हा आपला मसाला तयार होतो आहे. तर बारीक करायला चालू आहे. तर मित्रांनो, आपलं चिकन आत्ता आलेलं आहे, चिकन आलेलं आहे म्हणजे मी घेऊनच आलो आहे, आता बघायला चालू आहे. त्यांना चिकन ऑर्डर देऊन झाले 2 तास, घेऊनच येत नव्हते, आत्ता येतो नंतर येतो, आणि आत्ता फोन आला माझ्या जर दुकानामध्ये कोणी नाही तर थांबायला आणि येऊन घेऊन जावा. ते पहिलाच सांगितलं असं म्हणजे आत्तापर्यंत आपलं चिकन शिजून रस्सा मारायला सुरुवात केली असते. असं आता हे मॅरिनेट करणार आहे 10 मिनटं, आणखी मग पाणी पण ठेवलं गरम होत, त्याच्यानंतर मग आपण रस्सा मारायला सुरुवात करायची. आता ह्या बाजूला एक पाणी ठेवलं आहे, अजून तिथं पाणी ओतायचं आहे, त्याच्यानंतर मग चिकन टाकून शिजवून घेऊया आणि मग रस्स मारायचाच. तर मित्रांनो, 5:26 झाले, आपला आटा पण आता लावला आहे तंदूरचा, बाकी आता मला थोड्या वेळानंतर ते मशीनला आणायला जावं लागणार आहे. याचं आपण तेल कडकत ठेवलंय, रस्स मारायला सुरुवात करायची आहे. मसाला आपला झाला आहे, पहिल्यांदा तांबडा रस्सा बनवून घ्यायचा, त्याच्यानंतर पांढरा रस्सा, आणखी मग अळणी रस्सा. इकडे आपण खडा मसाला वगैरे काढून घेतलाय, कांदा पण फ्राय करून ठेवला आहे, आणि हा मसाला आपला तांबडा रश्श्यासाठी लागणार आहे. तो चिकन पण आपलं शिजलेलं आहे, गॅस बंद केला. आता चिकन आज थोडंच ठेवलं आहे, कारण आज अमावस्या जरी असली तरी ग्राहक झालं तरी शाकाहारी ताटासनी जास्त होईल, पण कमी म्हणजे एकदमच कमी नाही, जेमतेम ठेवलं आहे. जर लागलं तर परत आपण चिकनवाल्याला सांगून ठेवलं आहे. तर हा आपला तांबडा रस्सा तयार झाला आहे, फोडणी दिली आहे. आता उकळी आल्यानंतर परत मग आपलं अळणी आणि पांढरासा बाकी आहे, आणि ही आपली खरडा चिकनची ग्रेव्ही, जी आपली चिकन ताटाला आपण कॉम्प्लिमेंटरी देतो प्रत्येक ताटाला चिकनच्या. तर आता आपण पांढरा रस्साला सुरुवात करतोय. तांबडा रस्सा झाला आहे आपला, ग्रीन चिकनची ग्रेव्ही झाली, आता हा पांढरा रस्सा बनवायचा आहे, आणि त्याच्यानंतर अळणी रस्सा बाकी आहे, त्याच्यानंतर आपलं जेवण कम्प्लीट होतं. तर आता फोडणी मारायचं आलं आहे आपल्या पांढरा रस्स्याची मांसाहारी. हा पांढऱ्याचा मसाला टाकून घेतला आहे, हा थोडा भाजल्यानंतर म्हणजे स्टॉकला पण हा पांढरा रस्सा तयार होईल. पांढरा रस्सा तयार झाल्यानंतर आपण अळणी रस्सा बनवून घेतला.
तांबडाने पांढऱ्यापेक्षा अळणी रस्स्याची क्वांटिटी कमीच असते, कारण अळणी रस्सा मी जास्त करून अनलिमिटेड देत नाही. तर मित्रांनो, रात्रीचे 7:15 वाजले आहेत, आपलं जेवण पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. हा पांढरा रस्सा इकडे आहे, हा अळणी रस्सा, अळणी रस्सा थोडा कमीच ठेवतो आहे, आणखीन इकडे तांबडा रस्सा आहे. आता याचे रिफिल्स आहेत थाली, लागेल तसे बघूया. आपलं जेवण कम्प्लीट झालं आहे, पण थोडी डाळ बॉईल करून ठेवूया बॅकअपसाठी, लागलं ग्राहक तर ठीक आहे. आणि हा अख्खा मसूर पण भिजत ठेवला आहे, जर आपल्याला जास्त ग्राहक झाले तर पण तशी बनवता येईल. तर सुरू झाली आजची पहिली ऑर्डर आहे चिकनची. चिकनपासून सुरुवात. ही ताटं लावली आहेत आपण चिकनची, 2 चिकन फ्राय आहे, 1 चिकन मसाला आणि 1 चिकन फ्राय आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं स्पेशल व्हेज, 2 ताटं आहेत, ताटं तयार झालेत. आज बऱ्याच व्हिडिओना व्हॉइस ओव्हर द्यावा लागणार आहे, कारण गर्दी होत चालली आहे. आणखीन व्हिडिओज केलेत तर वाईफने, बाकीच्या स्टाफने. आज रोटीसाठी मित्राला बोलवलं आहे, तो पण आला आहे बाहेरून, महाडला असतो तो पण, हॉटेलमध्ये काम करतो. तर त्याला आज रिक्वेस्ट केली होती आजच्या दिवस ये म्हणून, तर तो आला आहे, त्यामुळे आज रोट्या सर्व त्याच्याकडे आहेत. त्याच्यामुळे मी बाहेर हँडल करू शकतो आणि माझ्याबरोबर एक असिस्टंट, म्हणजे माझ्या हाताखाली एक मेंबर आहे, तर दोघे जण बाहेर पूर्ण हँडल करू शकतो. किचनमध्ये आपला स्टाफ आहे, किचनचं काही टेन्शन नाही. तर आपल्याला आज अमावस्या असल्याकारणानं बरेचसे ऑर्डर येत होत्या, जास्तीत जास्त शाकाहारी ताट्यांचे ऑर्डर येत आहेत. आता आपलं चिकनची ऑर्डर आली आहे, त्यांची ऑर्डर तयार झाले, बरेचसे ऑर्डरही जात आहेत. आणि त्यामधूनच आपण क्लिनिंग वगैरे पण चालू आहे, ताटं वाट्य वायपिंग करून घ्यायला चालू आहे, कारण आपल्याला कमी पडत आहेत. ही आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आले फॅमिलीचे आहेत, त्यांच्याकडे चपाती भाकरी त्यांची आहे, ते भाजी फक्त अलाकाट पद्धतीनं मागवत आहेत. हे डिश तयार आहेत ना, कोणती हे डिश प्लेट मधून देऊ काय त्या मोठ्या? फॅमिलीचे जे नेक्स्ट ऑर्डर आले, ही पनीर मसाला त्यांना पाहिजे. आणि हा आता त्यांनी जिरा राईस मागवला 1 पोल, रोट्या पण घेतल्या होत्या, जास्त नाही कमीत. याप्रमाणे नेक्स्ट ऑर्डर आले, 5 अंडा करी आहेत आणि 2 शाकाहारी ताटं आहेत. जे शाकाहारी ताटं पिकअप झालेत, अंडा करी पिकअप होत आहेत. त्यांना प्रत्येक ताटाला कडक रोट्या पाहिजे होत्या, पण आता विषय असा झाला की दुसरे एक मेंबर आहेत ते बोलतात सॉफ्ट पाहिजे, आता कडक रोट्या मारले आहेत, आता परत आणि ह्या रोट्या ठेवून दुसऱ्या सॉफ्ट माराव्या लागतील, म्हणजे बऱ्याचशा रोट्या आता वेस्टेज जाणार ह्या थाळीला. आपला हा शेवटची ऑर्डर घेतली, शेवटची का तर आपलं जेवण पूर्ण संपलं, ग्रेव्ही पण खूपच कमी आहे, आली कोणतरी तर डिशमध्ये देऊ शकतो. आता ही आपली स्पेशल वेज 2 आणि 3 100 थाळी शाकाहारीची जी साधी थाळी आहेत ती ऑर्डर केली आहेत. ताटाला पराठे दिलेत कारण रोटी नाही आहे. 12:34 झालेत. तर मित्रांनो, रात्रीचे 2:26 झालेत, किचनची क्लोजिंग झाले, बाहेरची पण क्लोजिंग आत्ता कम्प्लीट झाले, म्हणजे खाली फ्लोअर वगैरे क्लीन झाला आहे, बाकी चेअर वगैरे वरती ठेवलेले आहेत तसे आहेत. आता उद्या सकाळी परत येऊन सेटअप लावायचं आहे. उद्या सकाळी अमावस्या, म्हणजे आज संध्याकाळी 6 अमावस्या सुरुवात झाली आहे, आणि त्याच्यानंतर उद्या दुपारपर्यंत अमावस्या आहे, त्याच्यामुळे उद्या सकाळी पण हॉटेल चालू राहणार आहे आपलं. तर आता इतका उशीर आपल्याला ग्राहक झाले बऱ्यापैकी, शेवटचा टेबल आपला 1.5 तास झाला असेल, टेबल शेवटचा निघून गेला आहे. 12:34 आपल्याकडे शेवटची ऑर्डर आली होती, त्याच्यानंतर पण ग्राहक 2-3 येऊन गेले टेबल, म्हणजे त्यांना मी जेवण नाही म्हणून सांगितलं. डिश सिस्टीममध्ये अवेलेबल होतं आपल्याकडे, ते पण पनीर संपलं होतं, व्हेजच जेवण पाहिजे होतं साहजिकच, आणि काजू मसाला अवेलेबल होता माझ्याकडे, बाकी सगळं जेवण संपलं होतं. तर ते मी सजेस्ट केलं होतं त्यांना, पण त्यांना ते नको आहे, त्यांना थाळी सिस्टीममध्ये पाहिजे, तर ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. बाकी बराचसा उशीर झाला आहे, कारण आज अमावस्या असल्याकारणानं उशिरा ग्राहक चालू झाले. तर आता आम्ही साफसफाई वगैरे क्लोजिंग वगैरे पूर्ण आवरले, त्यामुळे आता उद्या सकाळी येऊन जास्त लोड नाही आहे, कारण उद्या सकाळी परत येऊन हे सर्व टेबल वगैरे खुर्च्या सर किंवा आज उशीर झाला म्हणून फ्लोअर वगैरे क्लीन करायचा नाही, आणि उद्या करायचा असा जर विचार केला असता तर उद्या कदाचित झालं पण असतं. अमावस्या उद्या दुपारपर्यंत आहे, उद्या सकाळी थोडं परत ग्राहक होऊ शकतं आपल्याला, त्याच्यामुळे उद्या सकाळी पण आपलं हॉटेल चालू असणार आहे. बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी, वाटलं नव्हतं एवढा बिझनेस होईल, कारण प्रत्येक मागच्या अमावस्याला किंवा त्याची अगोदरची अमावस्या आपल्याला एवढा म्हणावा तसा बिझनेस झाला नव्हता, तर आज सडनली झाला ते खूप महत्त्वाचं. कारण आता उद्या परवा सोमवारी तुम्हाला जसं की मग असे सांगितलं, बऱ्याच गावच्या माह्या आहेत, यात्रा आहेत, सोमवारी जेवण आहे, त्याच्यामुळं रविवार
आणखीन सोमवार हे दोन दिवस आपल्याला ग्राहक होणार नाहीत. मंगळवारी परत आमच्या गावचा जागर, त्याच्यानंतर बुधवारी आमच्या गावचं जेवण आहे. आता हे एक आठवडाभर माया आसपासच्या गावातले आहेत, त्याच्यानंतर मग माया संपतात, त्याच्यानंतर आपल्याला ग्राहक रेग्युलर होऊ शकतं. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.